मित्रांनो, उगवत्या सूर्याला नमस्कार घालण्याची मन सर्वांनाच माहिती आहे। जिकडे सत्ता पद तिकडे माणसे गोळा होतात। अशाच प्रकारचे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकांना उघड्या डोळ्यांनी बघावं लागत आहे। एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत मोठं बंड केल्यानंतर त्यांना तब्बल 39 आमदारांनी पाठिंबा दिला। या बळावर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची संधीही मिळाली। आता उद्धव ठाकरेंकडे उरलेल्या आमदारांनाही गळती लागण्याची शक्यता वाढली आहे। मित्रांनो, विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे राहुल नार्वेकर विजयी झाले। त्यानंतर 24 तासातच शिंदे सरकारने शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे। अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सरकारविरोधात मतदान करणारे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीचे आमदार संतोष मांगर हे सुद्धा शिंदे गटात सामील झाले आहेत। त्यामुळं उद्धव ठाकरेंकडे असलेल्या उर्वरित आमदारांमध्ये ही चलबिचल सुरू झाली असल्याचं दिसत आहे। मित्रांनो, सुरुवातीपासूनच उद्धव ठाकरेंसोबत असलेले आमदार संतोष बांगर हे फुटल्यानं मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे शिवसेना आमदारांची संख्या आता 40 झाली आहे। बांगर यांनी रविवारी रात्री शिंदे गटाचा रस्ता धरला। सोमवारी सकाळी हॉटेलमधून शिंदे गटाच्या बसमध्ये संतोष बांगर हेही दिसून आले। विधानभवनातही बांगर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच दाखल झाले। आता बांगर यांच्यानंतर आणखीन कोणी आमदार शिंदे गटात सामील होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। महाविकास आघाडीसोबत असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेतील उर्वरित 16 आमदारांच्या अडचणी वाढल्या आहेत। आगामी काळात या आमदारांच्या विकास निधीलाही कात्री लागू शकते। त्यामुळं ठाकरेंची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत जाण्याकडे या आमदारांचा कल वाढला आहे। एकंदरीतच या राजकीय घटना पाहता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पक्ष वाचवण्यासाठी काय उपाययोजना करतात, याकडे लक्ष लागले आहे। मित्रांनो, तुम्हाला याविषयी काय वाटते हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावे। धन्यवाद।